नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा अनुभव आपल्याला अलका तानपुरे ताई यांनी पाठवला आहे. त्या म्हणतात, 4 मार्च 1990 साली लग्न झाले आणि महाराजांच्या आशीर्वादाने प्रपंचाला सुरुवात झाली. सासरी आमचे एकत्र कुटुंब मोठे, त्यामुळे कामातही तेवढेच असत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, उठताना बसताना, अगदी कोणतेही काम करताना गजानन गजानन असे सतत नामस्मरण चालू असायचे. असे बघून काही जण हसायचे तर काही जण गजानन असे म्हणून चिडवायचे. पण मला काही त्याचे वाईट वाटत नसे. असो, माझे मोठे दीर आणि जाऊबाई यांच्यात काही कारणामुळे दुरावा निर्माण झाला होता. हे सर्व बघून मला फार वाईट वाटायचे. प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले पण त्यात यश आले नाही. ज्या ठिकाणी लौकिक प्रयत्न कामी येत नाही त्या ठिकाणी अलौकिक शक्तीची मदत घ्यावी लागते. मग मी ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराजांचे 11 उपवास करण्याचा संकल्प केला. गुरुवारी संध्याकाळी फक्त एक फळ खायचे व शुक्रवारी उपास सोडायची. झाले तर 11 गुरुवार पूर्ण झाले आणि महाराजांच्या कृपेने ते दोघे पुन्हा एकत्र आले. सांगायचे तात्पर्य एवढेच की महाराजांजवळ बोललेली कोणतीही इच्छा पूर्ण होते. देव हा भक्तीचा भुकेला असतो. हे जे सर्व काही घडले ते फक्त मी आणि माझी गजानन नाही आमच्यातील गोष्ट आहे. याचा उल्लेख मी कधी कोणाजवळ केला नाही आणि याची कल्पना मात्र अद्यापही घरच्यांना नाही. खरंच खूप महान आहे माझी गजानन माऊली. जय गजानन, श्री गजानन, माझी आई गजानन आई, अधिक उणे झाल्यास क्षमस्व असावे. तर ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केलात. आणि ताईंचा हा अनुभव तुम्हा सगळ्यांना कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजुषेतील प्रश्न विचारण्याची. आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की भाऊ कवर महाराजांसाठी काय शिदोरी घेऊन गेल्याचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथात केले आहे. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, श्री गजानन विजय ग्रंथ यात राजमाता जिजाबाई यांचा जन्म सिंदखेड राजा या ठिकाणी झाल्याचे वर्णन केले आहे. आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिले आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं माणिक उदगीकर, 2 ज्योती नळकांडे, 3 गौरी गाडे, 4 उर्मिला दामले, 5 मंगला टिकले, 6 विद्या बडंगे, 7 जयश्री पाचोरे, 8 रेखा आहेर, 9 बाबूराव मेतकर, 10 सुप्रिया मोतलक, 11 कल्पना देशमुख, 12 विद्या वातुरकर, 13 संगीता शिंदे, 14 कुसुम पडवळ, 15 रोहिणी डांगे, 16 संजीवनी बांगड, 17 रेखा आहिरराव, 18 सायली पाठक, 19 नेहू सरोदे, 20 संगीता गोरे, 21 अमोल माळी, 22 शीतल टेकाले, 23 रमेश काळे, 24 गजानन खरात, 25 सीमा पाटील, 26 मुग्धा पाटील, 27 पपिता बुरखंडे, 28 वैशाली देशमुख, 29 सोनाली मलागी, 30 भाग्यश्री चांदेसरे, 31 जया आंधळे, 32 पूजा कोतलवार, 33 स्मिता कानडे, 34 शांभवी कुलकर्णी, 35 सुनीता पाठाडे, 36 दीप्ती भांबोरे, 37 मंगेशपुरी, 38 अशोक ओसावार,
39 जयश्री कांबळे 40 रजनी सागळे 41 कल्पना खांडेकर 42 निर्मला कलाशेट्टी। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा, बरोबर उत्तर देत राहा। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा। गण गण गणात बोते।